आज निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्यास तू? अगं काय तुझी वागणूक, घरातल्या मुलीचा असा अपमान करतेस? मारताय कशाला? काय अपमान केला मी? तरी तोंड बंद कर, काढायची तेवढी लाज काढून झाली आहे. तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो. काही गरज नाहीये माझ्यातर्फे माफी मागण्याची, खूप त्रास दिला हिने मला. ही त्याची परत. रुपाली कस आहे? असू द्या, कस आहे? आज रुपालीने मला माझी लायकी दाखवून दिली. मी कितीही मोठी झाले तरी मला माझा भूतकाळ विसरू नाही चालणार. मी अनाथच आहे. माझं इथे तुमच्या सोबत राहणं चुकीचं आहे. मी इथून निघून जाणंच योग्य आहे. सॉरी, निघते. थांब दिव्या, कुठेही जाणार नाहीये. अगं पाहुणे जात असतात, घरातल्या मुली नाही. तू या घरची लेक आहेस, माझ्या मुलांची बहीण आहेस. घ्या घ्या, अजून थांबून इला. अहो हिच्यामुळे तुम्हाला अटक झाली होती, गावभर नाचक्की झाली हिच्यामुळे. तुम्ही विसरला असाल, मी नाही विसरणार. रुपाली तोंड बंद करा, एक शब्द जरी आता पुढे बोललीस ना. रोहित थांब बाबा. नाही, नवऱ्याने हात नसतो उगारायचा, तो फक्त सासूने उगारायचा असतो. नवऱ्याने हात उगारला तर सरदेशमुखांची आबरू जाते ना. या इला अजून डोक्यावर बसवून. मी नाही म्हटलं तरी तुम्ही कुठे थांबणार आहात? संपूर्ण सरदेशमुख कुटुंबातर्फे मी तुझी माफी मागतो. नाही काका, तुम्ही माझी माफी नका माग. अहो मी काय परकीच आहे. रुपाली या घरची सून. अक्का साहेब येते. अगं त्या मूर्ख मुलीचं बोलणं कुठे मनाला लावून घेतेस? अगं माझी सून म्हणजे सरदेशमुखांच्या घराला लागलेला कलंक आहे. चंद्राला जसा डाग असतो ना दृष्ट लागू नये म्हणून, अगदी तसाच. मला लाज वाटते तिची. पण देवकी काकू, रुपालीची पद्धत बरोबर नव्हती माझ्याशी बोलण्याची, त्याचं मलाही वाईट वाटलं. पण ती जे काही बोलली ते चुकीचं नव्हतं. या घरात या श्रीमंती वातावरणात मला माझा भूतकाळ विसरायला होईल. दिव्या, अगं भूतकाळ हा भूतासारखा मानगुटीवर बसवायचा नसतो, त्यातून शिकायचं असतं, बोध घ्यायचा आणि पुढे निघून जायचं. तूही आता खूप पुढे निघून आलीस, तर मी काय सांगते ते आई, भूतकाळातून शिक, त्याचा शिकार होऊ नकोस. अक्का साहेब बरोबर बोलताय दिव्या. आणि एवढं करूनही जर तू गेलीस ना तर मला खरंच खूप वाईट वाटेल. मला माहितीये माझ्या सुनेने तुझा अपमान केला, तो विसरण्यासारखा नाहीये हे कळतंय मला. पण काकू प्लीज, तुम्ही रडू नका.
हे बघा, मी कोणावरच नाराज नाही, रुपालीवर सुद्धा नाही. हो ना माता, रडणं थांबव. अगं गुरुजी येतील आता, अशी रडक्या चेहऱ्याने त्यांच्या समोर जाणार आहेस का? काय म्हणतील ते मला? विचारतील मला काय केलं मी म्हणून? आता हसशील ना तेव्हाच बरं वाटेल मला, कळलं? अरे तुम्ही तिला इकडच्या तिकडच्या गोष्टींवरती काय प्रश्न विचारताय? तिच्या ट्रेनिंग बद्दल विचारा, तिच्या कामाविषयी विचारा. खूप टफ असतं का तुमचं ट्रेनिंग? हो, म्हणजे आम्हाला पोलीस ट्रेनिंग सोबत कमांडो ट्रेनिंगही दिलं जातं. म्हणजे दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी लागणारं विशेष ट्रेनिंगही त्यामध्ये असतं. समजा जंगलामध्ये 8-10 दिवस उपाशी राहण्याची वेळ आली, तर मग अशा वेळी सर्व्हाइव्ह होण्यासाठी काय खावं, कुठली फळं, पाला, हे सगळं त्या ट्रेनिंगचा भाग असतो. बापरे, एवढं सगळं शिकलाय तुम्ही? अगं मी हे तर फार मोघम सांगितलं, अजून खूप डिटेल आहे, बोलूयात कधीतरी. खास काम करणारी खास मुलगी आहे आमची, म्हणून तरी ही खास तयारी करतोय ना आपण. काय स्वप्न आहे? तू काय इथे करतेस? जा इथे मुलांमध्ये बस. नाही नको, मी इथेच ठीक आहे. ठीक आहे. हे बघ स्वप्नाली, मला पूर्वीची स्वप्नाली हवी, हसणारी, गप्पा मारणारी. जा म्हटलं ना पळ. हो नाही निघ. जा 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 जा, मी करते जा. अगं स्वप्नाली, ओंकार कुठे आहे? आण ना त्याला. अगं मुलं सगळी देवकी काकूंच्या खोलीत झोपली आहेत. इकडेला शाळा असते ना सकाळी, आणि बरं आहे सगळी मुलं झोपली आहेत तेच, नाहीतर दिव्या मॅडम आपली कामं सोडून सगळ्या मुलांकडेच लक्ष देत बसतात. हो मग काय तर, आजच्या पार्टीच्या सेंटर ऑफ अट्रॅक्शन इन्स्पेक्टर दिव्या सबनीस याच असल्या पाहिजे. नाही अजिबात नाही, ती आणि आजोबा सरदेश घ्या. आता हे काय नवीन? अरे नवीन कुठे, दूरच तर आहे. अरे काय द, माझी मुलं, माझी नातवंड, ही सगळे बिझनेस मन आहेत ना, आणि मोठा मुलगा कवी आहे म्हणून ही जी नात आहे माझी, ही पोलिसांमध्ये आहे, अधिकारी आहे, म्हणून ती माझी जास्त आवडती आहे. वा वा आजोबा, असं कस, हे चिटिंग आहे आजोबा? ए हो बरोबर आहे यार, ही कानामागून आली आणि तिखट झाली आहे. तिखट नाही, कानामागून आली आणि गोड झाली. तुम्ही सगळे मला खूपच ऑकवर्ड करताय. अगं बाई तू उठ, हा केक काप, तरच हा ससे मेरा संपेल. केक ते बघणे गेले ना तोंडात की सगळे गप्प बसतील बघा. देवकी कळतात बर का ही बोलणी? नाही तू अडून जरी बोलली असलीस तरी ते मला लागू पडत. मामाजी काय तुम्ही, मी केक कापण्याआधी मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. आता आणि वेगळा मनोरंजनाचा कार्यक्रम कशाला हवाय? इतका वेळ मनोरंजन असतं चाललंय की नाही? नाही असं कसं हवाय, मला गाणं म्हणायचं आहे. हो का? पण त्याआधी आपल्या कुटुंबाचे मार्गदर्शक दादासाहेब सरदेशमुख वाढदिवस या विषयावर 2 शब्द बोलतील. अरे आता हे काय नवीन? हो आजोबा, माझ्यातला निवेदक एकदम जागृत झाला. निवेदक? हो, मी आमच्या घरातला बिनपगारी निवेदक आहे. अरे तुम्ही आता जरा हसू नका रे, आधी मी माझ्या नातीला वाढदिवसाचं गिफ्ट देतो आणि मग आपण बोलू. नमस्कार. अगं सकाळी केलंस ना एकदा, सारखा सारखा काय नमस्कार देतेस? आजोबा आशीर्वाद कितीही वेळा दिले ना तरी ते हवेच असतात. हे मात्र खरं आहे तुझ. आता वाढदिवस म्हणजे नेमकं काय? वाढदिवस म्हणजे आता हा केक, ही सजावट, नवीन कपडे, गोडाचं जेवण म्हणजे वाढदिवस का? नाही.
वाढदिवसाचं सगळं सार हे औक्षणामध्ये एकवटलेलं असत. म्हणजे म्हणतात ना, जे ब्रह्मांडी ते पिंड. मनुष्य हा स्वयंपूर्ण आहे, त्याच्यामध्ये देवत्वाचा एक अंश असतो. त्या देवत्वाचं स्मरण म्हणून ही ओवाळणी असते. या ज्योतीमध्ये तेज, प्रकाश आणि ऊप या तीनही गोष्टी एकत्रित असतात. माणसामध्ये हा जो देवाचा अंश असतो तो वाढत राहावा आणि परिस्थितीमुळे किंवा इतर कारणांमुळे आलेला हा जो वाईटपणा असतो तो जळून जावा म्हणून केलेली ही तेजाची ओवाळणी असते. पुढील वाटचालीसाठी मार्ग स्पष्ट दिसावा म्हणून दाखवलेला हा प्रकाश असतो. आणि जगताना प्रेमाची ऊब मिळावी हाही हेतू असतो. तर ह्या तिन्ही गोष्टी तुला भरभरून मिळोत आणि आयुष्य उदंड होवो एवढीच इच्छा. बसलीस का तोंड फुगवून? काय करू, हॉलमध्ये येऊन मार खाऊ का तुमचा? एक मारली ती कमी पडली का? तुझा मार खाऊन सुद्धा तुझा तोंडाळपणा काही कमी होत नाही. कुणाही समोर माझा अपमान करायचा, मारायचं मला, आणि मी साधं बोलायचंय नाही का? साधं साधं कधी बोलतेस बाई? सतत तर विष ओकत असतेस. काय ग, तुला एवढं पण कळलंय? त्या पोरीचे आई वडील नाहीत ना देवीची? आयुष्यात कधी वाढदिवस साजरा केलेला नाही तिने, म्हणून आपण घाट घातला तर तू असा अपमान केलास तिचा? अगं रुपाली, तुझ्या त्या भेटवस्तूमुळे रोहितला किती पाण्यात पडल्यासारखं झालं हे तरी कळलं का तुला? अनाथ आहे ना ती, आत्ताच म्हणालात ना तुम्ही. अगं तू मूर्ख आहेस का? तुला अक्कल नाही आहे. ती पोर अनाथ आहे म्हणून तिला जुने कपडे द्यायचे, डागणे द्यायचे तिच्या दुःखावर? अगं ती अनाथ असली ना तरी तिच्यात संस्कार आहेत. पण तू आई वडिलांच्या सावलीत वाढलीस, पण संस्कारांचा एक कण नाही तुझ्यात. ठीक आहे, जाते मग एखाद्या संस्कार शिकवणाऱ्या वर्गात. अगं संस्कार असे वर्गात जाऊन नाहीयेत, मुळात रक्तात असावे लागतात. तू आणि कल्याणी दोघी एकाच घरात वाढलात, पण बघ जरा ती कशी आणि तू कशी. आणि मग तोंडात मारलं की अशी रुसून बसतेस. आता गप्प बसणार नाहीये, उत्तर द्यायला शिकणार आहे मी. आता आणखीन उत्तर देणार का तू? म्हणजे काय करणार बाई? अगं सगळ्या सुनांच्या वाटचं तू एकटीस तर बोलतेस, दुसरं काम काय तुला? घरातलं एक काम करायला नको? स्वतःच्या लेकीकडे पाहत नाहीस तू? करतेस काय तिचं? शाळेत नेऊन सोडतेस आणि शाळेतून घेऊन येतेस, ते पण गाडीत बसून. लोकांना दिसलं की झालं, पाठवा मग तिथे पण कल्याणीला. म्हणजे तू त्यातूनही मोकळी ना? कडे लोट आहेस निर्लज्जपणाचा. माझ्यात काय काय दुर्गुण आहेत हे सांगायला आलात ना तुम्ही? नाही, बाहेर सगळी मंडळी आनंदात आहेत, तेव्हा तुझ्या विरजणाची वाटी घेऊन त्यांच्या आनंदावर विरजण घालायला येऊ नकोस हे सांगायला आले, कळलं? तुम्ही हेच करणार, आदेशच काढणार माझ्यासाठी? कसली सून घातली ना आमच्या पदरात. वाटलं होतं थोबाड फोडलं तर किमान अक्कल आली असेल, पण नाही, तुझ्या तोंडाचा पट्टा आपला चालूच. रुपाली चार लोकांमध्ये ना उठण्या बसण्याच्या लायकीची नाहीयेस तू. आणि हो, आता बाहेर दिसायचं नाही मला. खोलीच्या उमऱ्याबाहेर पाऊल टाकलंस तर याद राख. म्हणजे अगदी छुपा रुस्तुम निघाला. काका छुपा रुस्तुम नाही हा, तुम्ही तिकडे वर खोलीत असता म्हणून, नाहीतर इथे सगळ्यांना गाऊन गाऊन अगदी वैताग आणतो हा. काय गे, तू बायको आहेस का शत्रू आहेस माझी?
तुम्ही हसताय काय सगळे? अरे म्हणजे काय रे रोहित, तुम्हाला माहिती आहे का मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा माझ्या गाण्याशिवाय कुठलंही फंक्शन कुठलीही पिकनिक व्हायची नाही. इंजिनिअरिंग कॉलेज ना, म्हणजे कळलं आम्हाला वासरात लंगडी खायच्या आणि. अजिबात नाही हा काका, अहो खूप छान गायलाय तो. हे बघा, उंदराला मांजर साक्षी, एक इंजिनियर आणि एक पोलीस. दिव्या आता हे असं खिदळतच बसायचंय का केक कापायचा? मी काय म्हणते अक्का साहेब, देवकी काकू, आपण थोडा वेळ वाट बघूयात का? म्हणजे गुरुजी आल्यावर केक कापूया. हरकत नाही, पण पुढच्या सगळ्यालाच उशीर होईल ना म्हणून म्हणत होते. तुझ्या मनात काय आहे ना ते कळत. पहिल्यांदा वाढदिवस साजरा होतोय ना, तेव्हा तिची इच्छा आहे गुरुजींनी तो पाहाव. काय ग हो प्लीज थांबूया. थँक यू. रिक्षा थांबा. अरे रिक्षा थांबा. ओ रिक्षा खूप उशीर झालाय, सगळे वाट बघत असतील आणि रिक्षा सुद्धा मिळत नाही. चला चालतच जाऊया. काय ग बाई लागला पप्पा? नाही अक्का साहेब, मी खूप वेळा ट्राय केला पण फोनच उचलत नाही येत. ते बराच उशीर झालाय ना. कदाचित त्यांना साताऱ्याहून निघाल्यात उशीर झाला असायची शक्यता आहे ना. नाही आजोबा, वेळेवर निघाले होते ते. इनफॅक्ट कोल्हापुरात पोहोचल्यानंतरही आमचं बोलणं झालं, पण आता कुठे अडकले तेच कळत नाही. आता साहेब आपण केक कापून घेऊ. नाही ना, थांबूया, येतील त्यांच्या लेकीचं कौतुक पाहू दे त्यांना. नाही खूप उशीरही झालाय ना, आता यापुढे जेवण आणि मग उद्या सकाळी उठल्यावरती सगळ्यांना आपापली कामं आहेत. बरोबर आहे अक्का साहेब, मी काय म्हणतो आपण केक कापून घेऊ आणि त्यांच्यासाठी जेवायला थांबूया. केक कापून घेऊया आपण. देवकी वा. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday dear Divya. Happy birthday to you. Thank you. Give. एक मिनिट. हॅलो. हो माझेच मिस कॉल्स होते, पण आपण कोण बोलताय आणि गुरुजी कुठे? काय कुठल्या हॉस्पिटल मध्ये? मी पोहोचते, लवकरात लवकर पोहोचते. काय झालं अगं? बोल ना काय झालं? कसं गुरुजींचा ऍक्सिडेंट झालाय आणि ते सिरियस आहेत.
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका.